काल हिंगोलीच्या माथा गावामध्ये चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला. चक्रीवादळासोबतच मुसळधार पाऊस देखील माथा गावामध्ये आणि सुकापूर गावामध्ये झाला आहे. आपण ज्या ठिकाणी चक्रीवादळ सुटलं होतं, मोठा कहर ज्या ठिकाणी काल रात्री चक्रीवादळानं धुमाकूळ घातला होता, त्या ठिकाणी आहोत. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी गावकऱ्यांचं जे आहे या चक्रीवादळामुळं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते. घरावरचे पत्रे हे उडून गेलेले आहेत. जनजीवन या गावातील विस्कळीत झालं आहे. काही जणांना या पत्राचा मार देखील लागला आहे, त्यांचे हात देखील फ्रॅक्चर झाले आहेत. अक्षरशः झाडे पाहू शकतो आपण, झाडेसुद्धा जमीन उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळं काल झालेल्या चक्रीवादळाचा फटका या माथा गावच्या गावकऱ्यांना बसला आहे. शेतातील आखाडेसुद्धा हे नस्तनाभूत झालेत आणि जनावरे देखील या गावामध्ये या कालच्या चक्रीवादळामुळे आणि मुसळधार पावसामुळे आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे जनावरे देखील मृत्यूमुखी पडले आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. दादा, काय झालं होतं काल नेमकं? चक्रीवादळ काय, कसं नेमकं चक्रीवादळ होतं कालचं? चक्रीवादळ इतकं अति भयानक होतं की ते पाहता क्षणी आले, एक सेकंद पण लागला नाही की घरात दरवाजाही पण लोकांना लावू दिले नाही अशी परिस्थिती होती. काय काय नुकसान झाले गावात सध्या? गावातलं असं झालेलं आहे की शेतीवरचे शेतीत जे गाईसाठी जनावरांसाठी जे गोठे वगैरे केले होते ते गोठे तर निस्तनाभूत झाले. वृक्ष जे आंबे जी वृक्ष लावगड होती ती वृक्ष लावगड बी खाली सगळी मोडून पडलेली आहे. आणि गावामध्ये घरावरचे पत्रे लोकांचं खाण्याच्या वस्तू ह्या पूर्ण भिजून नुकसान भरपूर झालेलं आहे. बरं, आता तुम म्हणजे आता संसार उपयोगी साहित्य वगैरे सगळं तुमचं नासधूस झाली आहे या चक्रीवादळामुळे आणि ह्या गाद्या ज्या आहेत त्या ओल्या बाहेर ठेवल्यात तुम्ही. म्हणजे रात्रीची व्यवस्था काय केली तुम्ही? कशी सकाळ कशी तुमची उजाडली? लोकांना असं वाटलं की बाबा अजून पाऊस येईल म्हणून ज्यांचे पत्र उडून गेले त्यांनी त्या तात्पुरती व्यवस्था म्हणून ते पत्र मोडके दोडके पत्र आणून घरावर टाकून घरात कशी तरी रात्रभर राहण्याची व्यवस्था केली. काल आमदार संतोष बांगर यांनी प्रशासनाला सूचना देखील दिल्या होत्या की तात्काळ या ठिकाणी जाऊन पाहणी करावी, पंचनामे करावे. कोणी प्रशासनाचा अधिकारी वगैरे काय? प्रशासनाचा अधिकारी आला नाही, पण आरोग्य यंत्रणा येऊन गावातल्या बऱ्याच जणांना 101 लोकांना ट्रीटमेंट देऊन आरोग्य यंत्रणा गेली. काय मार लागलाय गावात? कोणाचे डोके फुटले, कोणाचे हात मोडले, तर कोणाचे पाय मोडले, तर अरे कोणाचे दगड पडले डोक्यात, मुख्य मार भरपूर जणाला आहेत. असे बरेच जे लोक हे पडलेले आहेत. नक्कीच आपण पाहू शकतो हिंगोलीच्या माथा गावामध्ये काल चक्रीवादळ पाहायला मिळालं आणि मोठा कहर या चक्रीवादळानं केला होता. आपण पाहू शकतो या ताईंच्या हाताला देखील या पत्राचा मार लागलाय. अक्षरशः हात फ्रॅक्चर झालाय. जनजीवन या गावातील विस्कळीत झालंय. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि बऱ्याच नागरिकांना या गावामध्ये जे आहे ते या चक्रीवादळाचा सामना काल करावा लागलाय. आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या गावामध्ये झाडं देखील जमीन उद्ध्वस्त झालेत, फळबागांचं नुकसान झालंय, शेतातल्या पिकांचं नुकसान झालंय आणि प्रशासनाचा अधिकारी अजून देखील या गावामध्ये पंचनामे किंवा पाहणी करायला आलेला नाही. आणि या गावकऱ्यांच्या अपेक्षा आहेत की काही आर्थिक मदत या गावातील नागरिकांना मिळावी. दिनेश.